12-13 ऑक्टोबर दरम्यान राज्यात परत पाऊस पडणार आहे. तो पाऊस सर्व देऊन नसणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना आता खास करून ही आनंदाची बातमी का, कारण की आता पाऊस फक्त 5 ते 6 दिवसच राहिलाय. कारण की आता 17 तारखेनंतर राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे. 17, 18, 19, 20 तारखेला 17, 18, 19 धुई देखील येणार आहे, धुके देखील येणार आहे. 19 तारखेला राज्यामधली सगळ्या शेतकऱ्यांमध्ये सगळ्याला थंडी जाणवेल अशी थंडी देखील 19 ऑक्टोबर रोजी दिसणार आहे. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, राज्यामध्ये आजचे दिवस कडक ऊन राहणार आहे. तुरळक ठिकाणी एखाद्या ठिकाणी पाऊस पडाल, पण उद्याच्याला मात्र राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल. काही भागामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणजे वळीव स्वरूपाचा पाऊस असणार आहे, सर्व दूर असणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा.